देते हैं धोखे कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले मुके पता जानू होई थे जीव घेणा असा देवी ए देवी चल ना आता किती वेळ मी नेणार नाहीये बाहेर तुला अरे मया तू ये नाहीये ये हे काय अजूनही बावल्यांची खेळतेस तू अरे देवीचा पसारा बघ सगळा कुठं आहे कुठे ते देवी आहे आतमध्ये आहे पण तू कसं आज इथे काय काम काढलं काम नसेल तर काय बाहेर काढणारच का घरातून अगं काय नाही आज सकाळीच गोव्याहून आलो तुमच्यासाठी काही गिफ्ट आणल्या होत्या त्या द्यायला आलो ये ना हे काय अगं बरंच काही काही आहे देवीसाठी खूप काही काही आहे तुझ्यासाठी तुझे आवडते काजू आहेत आणि काकूंसाठी बेबिंका थँक्यू सो मच पण कशाला आणलंस एवढं सगळं लोक बाहेर गावी गेले ना की बरीच खरेदी करतात घरच्यांच्यासाठी आपल्या नातेवाईकांच्यासाठी पण मी कोणासाठी करणार ना तू काय म्हणणार मला माहितीये तू लग्न का नाही करत खरच खरच सांग पण मला का नाही करत आहेस लग्न कुछ लोग सुकून पाते है बसने में कुछ लोग बसते है बिखरने में वाह 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 क्या बात है क्या बात पर तेज आऊ देगा विक्रम कधी परत येतोय फोन आला होता का तो उद्या येईन म्हटला उद्या इतक्या लवकर हो म्हणजे तसंच म्हणाला का मला वाटलं गोव्याची ट्रीप बऱ्यापैकी लांबेल का मस्त तसं होत ना प्रेझेंटेशन खूप छान झालं म्हणाला विक्रमच्या बाबतीत असं काय आहे की जे छान होत नाही बरं मी निघतो अरे असं कसं काहीतरी घेऊन जा ना थांब घ्यायलाच चाललोय मयांक ओ हो उशीर झालाय माझी ट्रेन नक्की मिस होणार आहे उशीर होईल मला माझी ट्रेन मिस होईल मग आणखीन एक रात्र मिळेल ना आपल्याला हो म्हणजे उद्या जर मी ऑफिसला उशीर केला तर तूच ओरडशील मला बोलशील एकतर उशिरा येतात आणि वरून कारण देतात माझ्याबरोबर फ्लाईट मिसल ना वाव ग्रेट आयडिया म्हणजे तिथे एअरपोर्टला मयंक आपलं वेलकम करायला असेलच हातात बुके घेऊन त्याचंच नाव घ्यायला होत का विक्रम जेन्युइनली मी मयंकला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याला पटलं नसेल तर थिंक ऑफ क्रॉसिंग द ब्रिज वेन यू आर नियर द ब्रिज ओके यू नो व्हॉट आता तो मयंक ऑफिसमध्ये माझं इतकं डोकं खाणार आहे ना अवॉइड कर ना त्याला मयंकला अवॉइड ऑफिसमध्ये मयंकला अवॉइड करायचं म्हणजे डिझनीलँड मध्ये मिकी माऊसला अवॉइड करण्याचं हा शैलेश काय साहेब कसे आहात सगळं ठीक आहे ना ठीक आहे रे गोव्यात आहे सध्या तुम्ही गोव्यात आहात मग घरी कोण नाही आम्ही म्हणजे मी एकटाच आलो आहे कॉन्फरन्स साठी आलो बाकी घरच्या फ्रंटवर सगळं ठीकच आहे त्या माणसांनी पुन्हा काही त्रास दिलेला नाही अरे तुमच्या मागच्या झोपडपट्टीतला कुणीतरी चिल्लर मावाली असेल तरी सुद्धा माझी माणसं एक दोन तीन दिवस राहू देत तुझ्या इथे तू म्हणशील तसं पण तुझ्यामुळे झालं खरंच शैलेश थँक्स अ लॉट तू मुंबईत ये
मी एक हॉल बुक करतो. मग आभार प्रदर्शनाचा आपण एक जंगे कार्यक्रमच करू. शाल आणि श्रीफळ देऊन माझा सत्कार बितकार करा. हा ठीक आहे रे, फार बोलला जाता, ठेव आता. ओके, मुंबईत आलास की फोन कर आणि भेट एकदा. ओके चल, बाय बाय बाय. अरे मयंक, तू कधी आलास? कधीच, आत्ताच आलो. तुम्ही सगळे गोव्यात होतात ना? हो, पण मी सकाळीच आलो. विक्रम नाही आला अजून. त्याला गोव्यात थांबण्यासाठी बरीच कारण आहेत. बरीच म्हणजे? काही ऑफिशियल मीटिंग्स. मी काय बिनकामाचा माणूस आलो निघो. असं काय बोलतोस? ही जी फर्म आहे ती प्रकाशमुळे आहे. आज शून्यात त्यानं सगळं निर्माण केलं आणि तू काय त्याचा मुलगा आहेस. इन टू ब्रॅकेट नालायक. कम ऑन, यू आर क्वाईट केपेबल. अरे प्रकाशचा मुलगा आहेस तू, त्याचे काही गुण तुझ्यात उतरले असणारच. तू आता अचानक समोर आलास ना आणि क्षणभर मला वाटलं प्रकाशच. बाबा तुम्ही कधी आलात? आई देवळात गेली गोखले काकून बरो. मरो? हा अगं, म्हणजे ती गोखलीण बरो. सायलेन्सर नसलेल्या फटफडीसारखा तिचा आवाज आहे. वनिताचे कान अजून शाबूत कसे हे मला उलगडत नाही आज. क्या बात आहे काका, काय सिमिली आहे. इनफॅक्ट मी पण आता बाहेरच चालली आहे बाबा, देवीला घेऊन चालली. तुम्हाला यायचंय का बरोबर? नाहीतर इथे बसून एकटे बोर व्हाल. माझा एकांत मला कधीही बोर करत नाही. ये होईना शायरो वाली बात काका. तू जा मयंक, तू थांब, मला तुझ्याशी थोडस बोलायचं, म्हणजे महत्वाचं आहे. वेळ आहे ना तुमच्यासाठी? नक्कीच आहे. चल आपण आत बसूया. चल. बघू आपण. हा ये ये बाहेर चल बरं. प्रॉब्लेम तुला होणार आहे. मला हे सगळं महागात पडेल मी सांगून ठेवतो. जास्त बोलू नको ना, आता गाला डिझाईन काढेन. ए सोडा त्याला,
बाबा कोणी केलं असेल हे सगळं आणि का? नाही ना, तू थोडी शांत हो देवी बाळा, रडू नको बेटा, रडण्यासारखं काही नाही झालं, रडू आवर वनिता, तिला आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जा. चल बाळा चल. हो बेटा, रडू नको. तुम्ही दोघी आलात तेव्हा हे असं होत? हो बाबा, रडू नको. मानकरांनी शैलेशला फोन केला आहे, येत आहेत ते. बाबा तुमच्या फोनवरनं विक्रमला फोन लावून बघा ना. आंटी बेटा, रडू नको. आपण बाबाला फोन करू. बोल. नॉट रिज्यू. रडू नको. अरे सोडा तुम्ही, मला काय चाललंय का? चले काय हवंय मला सांगा तुम्ही. हे चल, दुकान खाली कर. चल. ओके ओके ओके, टेक इट इझी, टेक इट इझी, मी देतोय. चल चल लवकर, घड्याळ काढ पटकन, घड्याळ काढ पटकन. हे काय मोबाईल आहे ना? चल काढ 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 लवकर. हे ते आठवले, अंगठी काढ, अंगठी काढ, अंगठी नाही निघ, अंगठी काढ, निघत नाही काढ म्हणतो ना, काढ लवकर. चल. अरे आणि काय रे, तुझ्या बरोबर ती सकाळी आयटम होती ती कुठे गेली? तुम्हाला हवाय ते दिलंय, आता मला जाऊ दे. हे शाण्या, नकरे नकराचे फोडून टाकेन इथे. मला हे सगळं मागत पडेल, मी सांगून ठेवतो. जास्त बोलू नको ना, आता गाला डिझाईन काढेन. हे सोडा त्याला. बोला रे मांजर पाठ, बडबड बंद कर ना, आता तुला कोण आडवा चिरेन. हातातलं खेळणं खाली टाक. चल निघ. ते घेतलेलं सामान परत कोण करणार? तुझा बाप? चल तुझ्या डोक्यात भोक पाडण्याआधी निघ. बघून घेईन. निघ चाल. Are you okay? Oh yes. Thank you, Mr. कोरडी ओळख नको, बसून बोलूया. तुमची ती गन आहे ती मला बघायला मिळेल, कारण मी खरी गन कधी पाहिली नाही. गुंतता हृदय, गुंतता हृदय.
अहो माझा ऐकून घ्या, मी काय म्हणते, शांत व्हा जरा, काय आता कडलट झालेलं आहे. या घरात मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाहीये. उद्याच्या उद्या मी हे घर सोडतोय. फुटपाथवर राहीन मी, रेल्वेच्या फलाटावर झोपेन मी, पण या घरात राहणार नाही. ही बोलायची वेळ आहे का आता? नैना तिथे बाहेर आहे ना. तो कुठे आहे? विक्रम कुठे आहे? त्याने आता नैनाच्या जवळ असायला हवं ना, त्याच्यामुळे सगळं घडत आहे. हळू हळू नैना ऐकेल. आणि विक्रम इथे कसा असेल? तो गोव्याला गेलाय ना. हो ना, मग गोव्याला फोन का लागत नाहीयेत? फोन नेटवर्क बिझी असेल. काय करणार, आपण प्रयत्न करत राहू. कसला प्रयत्न? कसला? फोन लावण्याचा. एकदा त्याला कळलं इथे असं घडलंय तर तो नक्की काहीतरी करेल. तोपर्यंत आपण काय करायचं? हातावर हटून बसून राहायचं? पोलीस आहेत ना बाहेर. अरे पोलीस असताना सुद्धा हा प्रकार घडला ना. जो कोणी घरात घुसायचा होता तो घरात घुसला ना. आधी तुला असं वाटलं होतं की कोणतरी घुरटा चोर असेल, चप्पल चोरणारा, बूट चोरणारा, गळा चोरणारा. मग आता हा काय प्रकार घडला? तुझ्यापाशी उत्तर आहे? तुम्ही जरा हळू बोला. नैनाला कळलं तर तिला किती वाईट वाटेल. आणि विक्रम इथे एकदा आला ना की तो नक्की मार्ग काढेल. बरोबर आहे. विक्रमला आता येऊच दे, मी लगेच तुकडाच पाडतो. तुकडं नंतर पाडा हो, आधी नैनाकडे आपल्याला पाहायला पाहिजे. मी देवीसाठी गरम दूध घेऊन येते, तुम्ही नैनाकडे जा. तुम्ही प्यायला बसूया म्हणालात तेव्हा चहा प्यायला वाटलं नाही. मला वाटलं होतं की हा ओपन एअर बारच आहे. कसा पीटर वाटलं का? वाव, इंटरेस्टिंग, क्वाईट इंटरेस्टिंग. काय, दारू पिताना मला फक्त दारूचे पैसे द्यायला आवडतं. बारचं इंटेरियर, तेलकट चकणा, लोकांच्या वायफळ गप्पांचे पैसे आपण का द्यायचे? इथे कसं निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त पिता येते, तेही अर्ध्या पैशात. मला पहाटेची फ्लाईट आहे, त्यामुळे कंपनी म्हणून फक्त. काय घेणार? तुम्ही घ्याल ते, ट्रीट माझी. फुकट ते पौष्टिकच असतं. पीटर अपना रेग्युलरवाला. सो गोव्यात काय फिरायला? नाही, एका बिझनेस मीटिंगला आलो. या एरियात थोडं जपून काय, रात्रीच्या वेळी इथे थोडी चहलपहल कमी असते. असले उंदीर बाहेर पडतात शिकारीसाठी. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानावे मला खरंच कळत नाही. शब्द कशाला, ट्रीट देत आहे ना. चेस. ती तुमची ती गन आहे ती मला बघायला मिळेल का? कारण मी खरी गन कधी पाहिली नाही. सॉरी, तुमची ही इच्छा मी आज नाही पूर्ण करू शकत. नकली आहे. काय? हो नकली आहे, ती असल्या उंदरांना घाबरवण्यासाठी. ऍक्च्युली खरंखुरं हत्यार मला बाळगायला आवडेल, पण तुम्ही या खोट्या बंदुकीचा धाक दाखवून त्या मवाल्यानं घाबरवलं. खोटं बोलून बऱ्याच गोष्टी माणूस साध्य करतो, नाही का? वेल, गेली 20 मिनिटं आपण एकत्र आहोत, पण आपली नावं अजून एकमेकांना माहिती नाही आहेत. लोक आयुष्यभर एकत्र राहतात, पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, राईट? खरंय. बाय द वे, मी विक्रम मनारसे. हाय विक्रम. मी, एक्सक्यूज मी, एक मिनिट. हां नैना बोल. एक मिनिट. हां What?
ओके ओके बर बर बघ तू तू काळजी करू नकोस तू काळजी करू नकोस मी निघतोय आता लगेच निघतो हां मी हायरची गाडी घेतो आणि निघतो ओके हो तू स्वतःची काळजी घे आणि आणि देवीची काळजी घे ओके हो मी लगेच निघतोय इथून आणि इथून निघाल्यावर परत एकदा तुला फोन करतो ओके या या काळजी घे Guntata Hriday.